या उदाहरणामध्ये तीन हजार सातशे एकाहत्तर या संख्येला आठ ने भाग द्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने उदाहरण मांडलेले आहे मला असं वाटते हे दीर्घ विभाजन म्हणजे लॉंग डिव्हिजन या पद्धतीने आपल्याला करावे लागेल याकरता आपण सुरुवात करूया थाउजंड प्लेस पासून यालाच आपण सहस्र स्थान किंवा हजार स्थान सुद्धा म्हणतो आणि आपल्याला सर्वात अगोदर बघावं लागेल तीन मधून आठ किती वेळा जाते तर तीन मधून आठ एकही वेळा जात नाही म्हणून याकरिता आपण सदोतीस ही संख्या आपल्याला घ्यावी लागेल आणि सदोतीस मधून आठ किती वेळा जाते हैं? जर आपण आठचा पाडा पाहल्यास आठ चुक बत्तीस मी येथे चार लिहितो आणि सदोतीसच्या खाली बत्तीस घेतो आता बत्तीस ही संख्या आपण सदोतीस मधून जर वजा केल्यास या ठिकाणी पाच शिल्लक राहतात आणि मला असं वाटते हा भाग तुम्ही समजून घ्या येथे काम कसे होते सदोतीस हा सात शतकस्थानी आहे म्हणजे ही सदोतीसची ची संख्या आहे आणि सदोतीसशे मधून आपल्याला आठ चारशे वेळा जाते हा जो चार आहे हा शतकस्थानी लिहिलेला आहे आणि या ठिकाणी सदोतीसशे मधून बत्तीसशे वजा केल्यास या ठिकाणी पाचशे शिल्लक राहते हा पाच सुद्धा शतकस्थानी आहे मला असं वाटते हे कसे काम करते या भागाकाराच्या मागे कसं काम होते हे तुम्ही बघून घ्या चला तर आपण पुढे जाऊया साथ या ठिकाणी पुढचा अंक आहे सात या सातला मी येथे खाली लिहून घेतो म्हणजे या ठिकाणी आपल्या जोड सत्तावन्न ही संख्या मिळते आता सत्तावन ही संख्या पाचशे सत्तरच्या बरोबर आहे कारण हा जो सात आहे दशकस्थानी आहे आणि पाचशे सत्तर मधून आठ किती वेळा जातो तर आठचा पाळा म्हटल्यास आठ गुणिले सात म्हणजे आपल्याला छप्पन मिळतात म्हणजे या ठिकाणी मी सात लिहितो आणि सत्तावन मधून छप्पन आपण वजा करू सत्तावन्न मधून छप्पन वजा केल्यास या ठिकाणी एक शिल्लक राहतो आणि हा सर्वात शेवटचा अंक आहे एक याला मी येथे खाली लिहून घेतो या ठिकाणी आपल्या जोड संख्या आहे अकरा आणि अकरा मधून आठ किती वेळा जाते तर आठचा पळा बघूया आठ एका आठ आठ दुसरी सोळा सोळा ही संख्या अकरापेक्षा मोठी आहे म्हणून या ठिकाणी आठ अकरा मधून एक वेळा जाते आठ एक आठ मी अकरा मधून आठ वजा करतो आणि या ठिकाणी तीन शिल्लक राहतात म्हणजेच अकरा वजा आठ बरोबर तीन म्हणजेच हा जो तीन आहे हे तीन आमची बाकी आहे आणि यालाच आम्ही रिमाइंडर असं सुद्धा म्हणतो म्हणून येथे मी म्हणू शकतो तीन हजार सातशे एकाहत्तर मधून आठ चारशे एकाहत्तर वेळा जाते आणि बाकी तीन शिल्लक राहते